सोनाली स्पेशल डिशमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आजची रेसिपी आहे चतुर्थी स्पेशल रवा मोदक। तर माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे सारण बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे। हे सुकं खोबरं आहे आणि ओलं असेल तरी चालेल। एक वाटी खोबरं, त्याला अर्धी वाटी गूळ घेतलेलं आहे मी इथे। एक चमचा खसखस घेतलेली आहे, तूप घेतलेलं आहे दोन चमचे आणि विलायचीची पूड घेतलेली आहे। तर आता गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे, तर गॅस लावून घेऊया आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला एक चमचा तूप, आता याच्यामध्ये टाकूयात आपण खसखस, तर एकात मिनिटभर आपल्याला ही छान परतून घ्यायची आहे। तर छान परतून झालेली आहे खसखस। आता याच्यामध्ये आपण गूळ आणि खोबरं टाकून घेऊयात। मिक्स करूयात। तर मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, दोन ते तीन चमचे दूध घेतलेलं आहे आणि एक चमचा तूप लागणार आहे आपल्याला इथे। तर एक वाटी रव्यासाठी मी एका भांड्यामध्ये दीड वाटी पाणी घेतलेलं आहे, उकळून घ्यायचं आहे पाणी। आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तूप। दूध, आपले मोदक पांढरे शुभ्र होण्यासाठी आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान उकळी येऊ द्यायची आहे याला। उकळी आल्याच्या नंतरच याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे आणि इथे आपलं सारण जे आहे ते रेडी झालेलं आहे। सुकं खोबरं असल्यामुळे आपल्याला खूप वेळ लागत नाही हे सारण बनवण्यासाठी। तर आता इथे करूयात गॅस बंद आणि हे सारण थंड करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये विलायची पूड टाकून घेऊया। हे सारण थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं आहे। तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही याच्यात ड्रायफ्रूट्स सुद्धा टाकू शकता। तर विलायची छान मिक्स झालेली आहे। तर इथे छान उकळ गेलेलं आहे आणि आता याच्यामध्ये रवा टाकून घेऊया आणि याच्या सहाय्याने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। गुठळे झाले नाही पाहिजेत। गॅस कमी करायचा, मिक्स करून घ्या। आता हे पूर्ण मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि 5 ते 10 मिनटासाठी छान झाकून ठेवायचं आहे। तर 5 ते 6 मिनिट झालेले आहे। तर आता एका ताटामध्ये आपण हे सारण काढून घेऊयात। तर एक वाटी रव्यासाठी दीड वाटी पाणी परफेक्ट बसलेलं आहे। तर मी इथे वाटीत तूप घेतलेलं आहे, आता हातावरती लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडंसं कोमट असतानाच छानपैकी आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे। लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा, त्याला गोल करून घ्यायचं असं मध्यभागी आणि अंगठ्याच्या सहाय्याने छान याची पारी तयार करायची। किती मस्त पारी तयार होत आहे तुम्ही बघू शकता। आणि अशा प्रकारे झाली याच्या पाकळ्या, ह्या तीन बोट्याच्या सहाय्याने आपल्याला याच्या पाकळ्या तयार करायच्या आहेत अशा प्रकारे। मस्तपैकी पाकळ्या पडल्या जात आहेत।
एकदा प्रेस करून घ्यायचा आणि याच्यामध्ये भरायचं आहे आपल्याला सारण। तर आता याची कडा लॉक करून घ्यायची आहे। अलगद हाताने आपल्याला याचा कडा लॉक करून घ्यायचा आहे आणि खालतून पण आपल्याला हे खालच्या हाताचा सुद्धा आपल्याला उपयोग करायचा आहे। तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी कळ्या पडलेल्या आहेत। तर मी तुम्हाला अजून एक मोदक बनवून दाखवते। तर मी इथे पारी तयार केलेली आहे। तर अशा प्रकारे आपल्याला ज्या कळ्या बनवून घ्यायच्या आहेत कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। आणि याच्यामध्ये भरायचं आहे सारण। सारण भरल्याच्या नंतर आपल्याला अलगद हाताने याचा कडा लॉक करून घ्यायचा आहे। खूप घाई गडबड नाही करायची। गॅसवरती भांड्यावरती ठेवायचं आहे। तर फक्त 10 मिनिटासाठी आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला झाकून ठेवायचं आहे। तर मी ते अशा प्रकारचा डब्बा ठेवलेला आहे। पातेल्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। तुम्ही उकडीचे मोदक कशातही करू शकता, कढईमध्ये करू शकता किंवा मग कुकरमध्ये करू शकता किंवा मग आपले इडलीचं स्टँड असतं, इडली पात्र जे असतं त्याच्यामध्ये देखील तुम्ही उकडीचे मोदक करू शकता। पण मी इथे पातेल्यामध्ये पाणी ठेवून अशा प्रकारे याला स्टीम देऊन घेत आहे। तर इथे आपले उकडीचे मोदक तयार आहेत। तुम्ही बघू शकता मस्तपैकी अप्रतिम अशा प्रकारचे झालेले आहेत। तर वाटत नाही आहे की हे रव्यापासून बनलेले आहेत। तर अशा प्रकारे रवा मोदक नक्की ट्राय करून बघा, नक्कीच आवडतील तुम्हाला। आणि कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका। व त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा। आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मी जे आहे नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज अपलोड करत असते याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल व तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस करणार नाही। तर आजची रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार। व पुन्हा भेटूया असेच एका स्वीट रेसिपीबरोबर। तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ, बाय।